आपण पाहत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा नवीन सिलेबस। ह्या नवीन सिलेबसचा बायोलॉजीतला पहिला टॉपिक आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट। ओके, यामध्ये आपण आत्तापर्यंत पॉलिनेशनपर्यंत आपण पाहिलेले पॉलिनेशन पाहिलं, पॉलिनेशनमध्ये एजंट पाहिले, बायोटिक एजंट अँड अबायोटिक एजंट। ओके, मग अबायोटिक एजंट आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, मग आज आपण पाहणार आहोत बायोटिक एजंट। ओके, पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू रिस्पेक्टिव स्टिग्मा। ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन। ओके, इन केस ऑफ अ प्लांट फॉर पॉलिनेशन पर्पज देर इज रिक्वायर्ड अ एजंट बिकॉज मेल गॅमेट इज नॉन मोटाईल। मेल गॅमेट सुद्धा काय करू शकत नाही, हालचाल करू शकत नाही, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, आणि फिमेल गॅमेट इज ऑल्सो नॉन मोटाईल। फिमेल गॅमेट सुद्धा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन नाहीये, विच कॅन नॉट गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस। ओके, म्हणून या ठिकाणी पॉलिनेशन घडण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, एजंटची। परागकण मेल गॅमेट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी झाडांना कोणाची आवश्यकता असते, एजंटची। ओके, मग या ठिकाणी एजंट आपण पाहिलं, पहिल्यांदा पाहिलं अबायोटिक एजंट। अबायोटिक एजंटमध्ये आपण पाहिलं विंड अँड वॉटर। या ठिकाणी परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वारा कसा मदत करतो आणि पाणी कसं मदत करतं हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे। तर स्टुडंट, मला तुमचा रिस्पॉन्स हवा आहे माझ्या व्हिडिओला। तुम्ही जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला अजून प्रोत्साहन येईल की मी अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ कसं बनवेल। ओके, या ठिकाणी पहिल्यांदा माझ्या चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा। ओके, तर आज आपण बघणार आहोत बायोटिक एजंट। ओके, हियर फॉर द पॉलिनेशन पर्पज, पॉलिनेशन करण्यासाठी परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण एजंट म्हणून कोणाला वापरणार आहोत, बायोटिक एजंट। बायोटिक एजंट मीन्स लिव्हिंग एजंट। हे एजंट कसे आहेत, सजीव आहेत। ह्या सजीवांना काय आहे, जीव आहे, आणि ते सजीव काय करत आहेत, परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत करत आहेत, म्हणून त्याला आपण म्हणतो बायोटिक एजंट। बायोटिक एजंटमध्ये आपल्याला बघायचं आहे इन्सेक्ट कसं मदत करतात, बर्ड कसं मदत करतात, आणि बॅट्स या ठिकाणी परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कसे नेण्यासाठी मदत करतात हे आपण आता डिटेलमध्ये बघूया। आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत पॉलिनेशन बाय इन्सेक्ट। पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, पॉलिनेशन या ठिकाणी कोण करत आहे, इन्सेक्ट। परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कोण वाहून नेत आहे, इन्सेक्ट, कीटक। या ठिकाणी परागकण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी कोण करत आहे, इन्सेक्ट करत आहे। इन्सेक्ट पॉलिनेशन इज मोस्टली टेक्स प्लेस इन केस ऑफ ए रोज एज वेल एज अ जॅस्मिन। आता इन्सेक्टद्वारे परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे कोणत्या झाडामध्ये घडतं, रोजमध्ये घडतं आणि जॅस्मिनमध्ये घडतं। ओके, मग आता इन्सेक्ट पॉलिनेशन होण्यासाठी या ठिकाणी झाड कोणत्या पद्धतीचं असतं, ॲडॅप्टेशन इन एंटॅमोफिलस फ्लावर। मग फूल कसं असतं, त्याच्यामध्ये काय ॲडॅप्टेशन्स आहेत, जे की या ठिकाणी परागकण कोण वाहून नेणार आहे, इन्सेक्ट वाहून नेणार आहे, मग ते फूल या ठिकाणी कसं असतं। मोस्टली आता इन्सेक्ट पॉलिनेशन होणार आहे म्हणून फ्लावर ऑलरेडी कसं असेल, फ्लावर इज मोस्टली लार्ज इन साईज। तो कसा आहे, तो त्याचा आकार मोठा आहे, कारण त्या फुलावरती कोण बसू शकेल, इन्सेक्ट बसू शकेल। इन्सेक्ट जेव्हा त्याच्यावरती बसेल तेव्हा त्याच्या पायाला, त्याच्या पंखांना या ठिकाणी काय होतात, परागकण चिकटतात, आणि जेव्हा तो इन्सेक्ट दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो तेव्हा त्या ठिकाणी काय केलं जातं, ते
परागकण त्या फुलांच्या पाकळ्यावरती स्टिग्मावरती या ठिकाणी पडतात आणि अशा पद्धतीने हा इन्सेक्ट काय करतो एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे दुसऱ्या फुलाकडून तिसऱ्या फुलाकडे असं व्हिजिट करत जात असतो आणि ते जेव्हा व्हिजिट करत असतो त्या वेळेला परागकण काय केले जातात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी ट्रान्सफर केल्या जातात. मग या ठिकाणी इन्सेक्टद्वारे पॉलिनेशन घडणार आहे तर फूल कसं आहे फ्लावर इज लार्ज इन साईज अँड विच इज ब्राईट इन कलर. त्याचा कलर कसा आहे ब्राईट आकर्षक. आता या ठिकाणी गुलाबाचं फूल त्याला काही वेगवेगळे रंग असतात पेटल्सला त्याच्या पाकळ्यांना वेगवेगळा कलर हे आपल्याला आकर्षित करण्यासाठी नाहीये तर तो कोणाला आकर्षित करण्यासाठी आहे इन्सेक्टला. कारण त्याला पाहून इन्सेक्टला तो दिसावा आणि इन्सेक्ट त्याच्याकडे यावं आणि परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यावं याच्यासाठी फूल कसं आहे विच इज ब्राईट इन कलर. फुलांचा रंग कसा आहे आकर्षक आहे ब्राईट इन कलर या ठिकाणी आहे. ओके आता दुसरा या ठिकाणी इट प्रोड्युसेस अ फ्रॅग्रन्स. या ठिकाणी कीटक त्याच्याकडे आकर्षित व्हावं म्हणून या ठिकाणी फुलाला काय आहे विशिष्ट प्रकारचं स्मेल आहे ओडर आहे सुगंध आहे या ठिकाणी तो काय तयार करतो फ्रॅग्रन्स या ठिकाणी फ्लावर तयार करतो. रोज जॅस्मिन त्यांना काय आहे विशिष्ट असं सुगंध स्मेल या ठिकाणी आहे. हे स्मेल कशासाठी प्लॅन्टनं स्वतःमध्ये तयार केलेलं आहे फ्लावरनं का तयार केलेलं आहे फॉर अ इन्सेक्ट पॉलिनेशन परागकण त्याच्याकडे यावे म्हणून फुलांनी स्वतःमध्ये काय तयार केलेलं आहे फ्रॅग्रन्स या ठिकाणी तयार केलेला आहे. ओके हियर इट कॅन प्रोड्युसेस ए नेक्टर. चिकट असा घटक पदार्थ शुगरी सक्रोज टाईप पदार्थ या ठिकाणी हा तयार करतो कशासाठी त्याच्याकडे इन्सेक्ट खायला यावं. इन्सेक्ट ते काय करायला येतात नेक्टर या ठिकाणी खाण्यासाठी त्याच्याकडे येतात म्हणून या ठिकाणी हे झाड काय तयार करतं नेक्टर या ठिकाणी तयार करतं. ओके शिवाय या ठिकाणी स्टिग्मा इज रफ. स्टिग्मा कसा आहे रफ आहे खडबड आहे असा स्टिग्मा कसा आहे खडबडीत असा स्टिग्मा आहे गायनोशियमचा. आता हा याच्यावरती जेव्हा इन्सेक्ट बसेल तेव्हा हा रफ स्टिग्मा असल्यानंतर हे परागकण त्या रफ मध्ये काय होतील अडकून बसतील म्हणून या ठिकाणी स्टिग्मा कसा आहे रफ आहे. शिवाय स्टिग्मा इज स्टिकी. स्टिग्मा कसा आहे चिकट आहे परागकण जर ह्याच्या पायाला आलेले असतील कोणाच्या इन्सेक्टच्या तर ते कोणालाच चिटकून बसतील स्टिग्मावरती चिटकून बसतील कोण पोलन ग्रेन म्हणून या ठिकाणी स्टिग्मा कसा आहे रफ आहे आणि शिवाय स्टिकी आहे लक्षात यायला लागलेले. ओके मग नेक्स्ट चेंज या ठिकाणी काय आहे पोलन ग्रेन इज स्पायनी. कसा आहे स्पायनर परागकण आपण बघितलं परागकणावरती काय आहेत तिथं काटे 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 असे स्पाईन आहेत या ठिकाणी त्याचं एक्झाइन कसं आहे स्पायनी आहे म्हणजे हा स्पायनी परागकण असल्यामुळं त्या स्टिग्माला त्याचे काटे कसे होतील त्या ठिकाणी लँडिंग झाल्यानंतर डिपॉझिट होतील त्या ठिकाणी ते बसतील. ओके पोलन ग्रेन कसं आहे या ठिकाणी स्पायनी आहे येलो इन कलर आहे आणि त्याच्यामध्ये काय पोलन कीट आहे स्पोरोपुलिन या ठिकाणी कशामध्ये आहे एक्झाइन मध्ये आहे. ओके स्टुडंट कळालं आपण काय बघतो पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. इन्सेक्टद्वारे या ठिकाणी पॉलिनेशन होत असेल परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर प्लॅन्टनं त्याच्यामध्ये काय काय अडॅप्टेशन्स या ठिकाणी केलेले आहेत कोणामध्ये एंटॅमोफिलस फ्लावरमध्ये. एंटॅमोफिलस फ्लावर मीन्स पॉलिनेशन बाय इन्सेक्ट एंटॅमोफिल पॉलिनेशन बाय इन्सेक्ट इट इज कॉल्ड एज ए एंटॅमोफिली अँड देर इज सम अडॅप्टेशन इन केस ऑफ ए एंटॅमोफिलस फ्लावर विच अडॅप्टेशन फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट अडॅप्टेशन इज अ फ्लावर इज लार्ज इन साईज फ्लावर इज ब्राईट इन कलर देन फ्लावर प्रोड्युसेस ए फ्रॅग्रन्स फॉर द अट्रॅक्शन ऑफ द इन्सेक्ट अँड नेक्स्ट वन इज ए द फ्लावर विच कॅन प्रोड्युसेस ए अबंडंट अमाऊंट ऑफ अ नेक्टर अँड देन इन केस ऑफ द एंटॅमोफिलस फ्लावर स्टिग्मा इज रफ फॉर डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन
and stigma is also sticky for the deposition of a pollen grain. Okay. The next adaptation is that the pollen grain is spiny. The exile of this pollen grain is a spiny. Okay. These all adaptation is in case of a entamophilous flower. Okay. Then another type of a biotic agent is here the pollination by bird. First is insect and second one is a pollination by bird. Okay. It is called as a ornithophily. It is called as a ornithophily. The pollination takes place with the help of a bird. Pollen grain is transferred. Which agent? Agent is here bird. Okay. Bird is an agent which can transfer the pollen grain from one flower to another flower, from anther to the stigma with the help of a bird. It is called as a ornithophily. In case of the ornithophily, there is also present an adaptation. There is also present an adaptation in flower. Here also the adaptations are present in flower. The bird which can transfer the pollen grain, mostly sunbird and hummingbird which can transfer the pollen grain. Which bird? Sunbird and hummingbird which can transfer the pollen grain from one flower to another flower here. Mostly here the bird is small in size. Listen student carefully. The bird is small in size but beak is long. How is the bird? Bird is small in size but their beak is long. Okay. Due to beak is long which can absorb a nectar. Okay. In case of ornithophily adaptation, which adaptation is present? We have studied here. It mostly takes place in bottle brush plant. Which plant? In bottle brush plant. Okay. Already student, you know the bird pollination here takes place so that the flower is almostly large in size. Flower is large in size like a insect. It is more larger than a insect pollination. Okay, here flower is a large in size. Here also it is bright in color. It is also a bright in color. Okay, phulancha rang kasa ahe? Ekdam akarshak ashi phula nili, jambli, dark lal asha prakarchi आकर्षित करण्याजोगी या ठिकाणी पेटलचा कलर आहे. फुलांचा साइज लार्ज आहे कारण त्या फुलावरती कोणाला बसता यावं? बर्डला बसता यावं म्हणून फुलांची साइज कशी आहे? लार्ज इन साइज. आणि पक्षाला ते फूल दिसावं म्हणून फुलानं स्वतःमध्ये काय केलेलं आहे? ब्राइट इन कलर या ठिकाणी तयार केलेलं आहे. ओके. इट कॅन प्रोड्युसेस ए नेक्टर. हा काय तयार करतो? नेक्टर तयार करतो. द नेक्टर इज डायल्यूट. नेक्टर कसा आहे? हा या ठिकाणी तयार केलेला डायल्यूट आहे. एंड इन केस ऑफ दिस फ्लावर द अब्सेंस ऑफ ए फ्रॅग्रन्स. अब्सेंट काय? अब्सेंट आहे फ्रॅग्रन्स. या ठिकाणी या फुलाला काय नाहीये? वास नाहीये, स्मेल नाहीये. कारण बर्ड द्वारे पॉलिनेशन घडतंय. बर्डला काय आहे? पुअर सेन्स ऑफ ए स्मेल. बर्डला स्मेलचं जे सेन्सेशन आहे तो कसं आहे? पुअरली आहे, एकदम कमकुवत प्रमाणात आहे. म्हणून फूल या ठिकाणी काय तयार करत नाही? फ्रॅग्रन्स तयार करत नाही. ओके. हिअर ऑल्सो स्टिग्मा इज स्टिकी. या फुलामध्ये सुद्धा स्टिग्मा कसा असेल? स्टिकी असेल. ओके. पोलन ग्रेन इज ऑल्सो हियर स्पायनी. परागकण सुद्धा या ठिकाणी कसे असतील? स्पायनी असतील. नेक्टर या ठिकाणी भरपूर तयार केला जाईल. फ्लावरचा साईज कसा आहे? लार्ज इन साईज आहे. आणि फुल कसं आहे? या ठिकाणी ब्राईट इन कलर आहे. बर्ड कोणता? सनबर्ड.
एक्झाम्पल कोणतं आहे? बॉटल, ब्रश. याच्यामध्ये काय घडतं? बर्डद्वारे पॉलिनेशन या ठिकाणी घडतं. ओके, आपण पहिलं बघितलं इन्सेक्ट पॉलिनेशन अँड सेकंड काय पाहिलं आपण? बर्डद्वारे पॉलिनेशन. आणि बर्डद्वारे पॉलिनेशन घडत असताना फुलामध्ये कोणते अडॅप्टेशन्स असतात हे आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहिले. ओके, आता नेक्स्ट वन इज ए पॉलिनेशन बाय बॅट. पॉलिनेशन बाय बॅट. ओके, बॅट म्हणजे वॉटर वाहून. ओके, चिरोप्टेरो फिल. चिरोप्टेरो फिल. ओके, आता या ठिकाणी पॉलिनेशन कोणाद्वारे घडतंय? बॅट. यु नो बॅट, वटवागूळ. वटवागूळ झाडाला उलटा टांगलेला असतो. ओके, इट कॅन पॉलिनेटेड द पोलन ग्रेन फॉर सेव्हरल किलोमीटर. थोड्या डिस्टन्समध्येच नाही तर हा अनेक किलोमीटर लांबपर्यंत काय ट्रान्सफर करतो? परागकण ट्रान्सफर करतो एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत. लक्ष द्या ना स्टुडंट, या ठिकाणी पॉलिनेशन जे बॅटद्वारे घडत आहे तर हा बॅट म्हणजे वटवागूळ हा परागकण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अनेक किलोमीटर पर्यंत काय करतो? ट्रान्सफर करतो, फ्रॉम वन फ्लावर टू अनदर फ्लावर. ओके, मग आता ज्या ठिकाणी बॅटद्वारे पॉलिनेशन घडतं तर त्या ठिकाणी फुलामध्ये काय अडॅप्टेशन्स असतील? हां, अडॅप्टेशन्स कोणामध्ये? फुलामध्ये. अडॅप्टेशन ऑफ फ्लावर. कोणत्या फ्लावरमध्ये? ज्याच्यामध्ये काय घडतं? चिरोप्टेरस फ्लावरमध्ये काय काय अडॅप्टेशन्स आहे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. आता पहिलं अडॅप्टेशन स्टुडंट याच्यामध्ये काय असेल? बॅट कधी फिरतो? ॲट नाईट. रात्री बॅट या ठिकाणी जास्त ट्रॅव्हलिंग करतो म्हणून फुलं कशी असतील? नाईटला ओपन होणार आहे. जे फुलं कधी ओपन होतात? नाईटला ओपन होतात. अशा फुलांमध्ये या ठिकाणी पॉलिनेशन कोणाद्वारे घडतं? बॅटद्वारे घडतं. ओके, बॅटद्वारे पॉलिनेशन घडत असताना या ठिकाणी फ्लावर कसं आहे? लार्ज इन साईज. फ्लावर ऑलरेडी कसं आहे? लार्ज साईजचा आहे. फूल ऑलरेडी या ठिकाणी कसं आहे? लार्ज इन साईज. ओके, इट कॅन प्रोड्युसेस ए रोटन एग स्मेल. एकदम ओडर घाणेरडा असा स्मेल या ठिकाणी कोण तयार करतं? हे फ्लावर या ठिकाणी तयार करतं. आणि त्या स्मेलला स्मेल जिकडे स्मेल येतो त्याकडे अंधारामध्ये बॅट त्या स्मेलच्या दिशेने काय करतो? ट्रॅव्हलिंग या ठिकाणी करत असतो. फुलाची साईज कशी आहे? लार्ज साईज आहे. फुलं कधी ओपन होतात? ॲट अ नाईट वेळेला ओपन होतात. आणि तो कसा करतो? घाणेरडा स्मेल या ठिकाणी तयार करतो. इट कॅन प्रोड्युसेस ए लार्ज अमाऊंट ऑफ लेक्टर. या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी काय तयार केलं जातं? नेक्टर्स या ठिकाणी तयार केले जातात. त्याला खाण्यासाठी जास्त प्रमाणात नेक्टर्स या ठिकाणी तयार केले जातात. ओके, शक्यतो या ठिकाणी कदंब जे झाड आहे या ठिकाणी कदंब झाडामध्ये पॉलिनेशन कशाद्वारे घडतं? विथ द हेल्प ऑफ ए बॅट. बॅटद्वारे या ठिकाणी पॉलिनेशन घडतं कदंब या फुलामध्ये. आणि ते फुल शक्यतो कसे आहेत? लार्ज इन साईज या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी काय तयार केलेलं आहे? त्यांना लार्ज अमाऊंट ऑफ नेक्टर. आणि त्याचा फ्रॅग्रन्ससुद्धा कसा आहे? तीव्र असा या ठिकाणी त्याचा फ्रॅग्रन्स या ठिकाणी तो तयार करतो. आणि हे पूर्ण अडॅप्टेशन्स कशाचे आहेत? चिरोप्टेरोफिलस फ्लावरचे. ओके स्टुडंट, आपण पाहिलं कोणते एजंट? बायोटिक एजंट. बायोटिक एजंटमध्ये काय बघितलं? पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, देन पॉलिनेशन बाय बर्ड्स, अँड देन पॉलिनेशन बाय बॅट. बॅटद्वारे या ठिकाणी पॉलिनेशन कसं घडतं? ज्या ठिकाणी पॉलिनेशन इन्सेक्टद्वारे घडतं त्या पॉलिनेशनला काय म्हटलेलं आहे? एंटॅमोफिली. द पॉलिनेशन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ए इन्सेक्ट इज कॉल्ड एज ए एंटॅमोफिली. ओके, कोणत्या फुलामध्ये घडतं? एंटॅमोफिलस फ्लावर मध्ये या ठिकाणी काय घडतं?
इन्सेक्ट द्वारे पॉलिनेशन घडतं. ओके, इन्सेक्ट द्वारे पॉलिनेशन कुठल्या फुलामध्ये घडतं? मोस्टली इन केस ऑफ ए रोज एज वेल एज इन केस ऑफ ए जैस्मिन. ओके, सेकंड लिविंग एजेंट कोणता आहे? पॉलिनेशन बाय अ बर्ड, पक्षाद्वारे या ठिकाणी काय होतंय? पॉलिनेशन घडतं. ओके, मग त्याला काय म्हणतो आपण? ऑर्निथोफिली. अँड फ्लावर विच कॅन अडॅप्टेड द पॉलिनेशन बाय बर्ड इज कॉल्ड एज ए अडॅप्टेशन इन अ ऑर्निथोफिलस फ्लावर. ओके, आता नेक्स्ट एजंट कोणता आहे? पॉलिनेशन बाय बॅट, वटवाघूळद्वारे या ठिकाणी परागकण एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती एका फ्लावरकडून दुसऱ्या फ्लावरकडे नेलं जातं. ओके, मग ह्याला काय म्हणतो आपण? चिरोप्टेरोफिली. आणि फ्लावर कोणता असेल? चिरोप्टेरोफिलस फ्लावर. ओके स्टुडंट, माझा आत्मविश्वास वाढावा म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मला असेच अजून व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्साह यावा यासाठी माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि खूप जणांना ते काय करा? पाठवा, खूप जणांना ते शेअर करा. ओके.